Hello everyone, Kannada International School Vashim welcomes you all. Subscribe our channel right now and press the bell icon for more videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत आपला पाठ दुसरा, श्यामचं बंधुप्रेम. या पाठाची प्रश्न उत्तरे. पहिल्यांदा बघू या पाठामध्ये आपण काय बघितलं होतं. या पाठामध्ये आपण बघितलं होतं की श्यामच्या धाकट्या भावाचा सदरा फाटलेला होता, म्हणून श्यामने खाऊच्या पैशामधून त्याला कोट शिवून आणला होता. भर पावसाळ्यामध्ये अडचणींवर मात करून श्यामनं आपलं बंधुप्रेम या पाठामध्ये दाखवलेलं आहे. तसंच श्यामच्या मनामध्ये असलेले धाकट्या भावाविषयीचे प्रेम आणि आईची शिकवण याचं मनस्पर्शी वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामधून कोणती मूल्य आपल्याला शिकायला भेटतात, किंवा या पाठाची नेमकी शिकवण काय आहे, किंवा या पाठामधून आपल्याला कोणता संदेश मिळतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामधून आपल्याला बंधुप्रेम म्हणजे दोन भावामधील प्रेम कशा प्रकारचं असतं, किंवा आईचे जे संस्कार आहेत, तर चांगल्या संस्काराची शिकवण ही आपल्याला या पाठामधून शिकायला मिळते. हे या पाठातून मिळालेला आपल्याला संदेश आहे की आईचं प्रेम, भावामधील प्रेम आणि आईची शिकवण हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर आता बघूया या पाठातील जे काही अवघड शब्द आलेले आहेत त्या कठीण शब्दांचे अर्थ आपण पाहू. बघा, आपण बघितलं बा तप्त, तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले, हो की नाही? तर तप्त म्हणजे उष्ण किंवा गरम. त्याचप्रमाणे मेघ, मेघ या शब्दाचा अर्थ होतो ढग. पुढे एक शब्द आला होता गंध, गंध म्हणजे सुवास. गंध म्हणजे सुवास. त्याचप्रमाणे स्वाद, स्वाद या शब्दाचा अर्थ होतो चव. त्याच्यापुढे एक शब्द आला होता निश्चय, निश्चय करणे म्हणजे निर्धार करणे. तर निश्चय या शब्दाचा अर्थ काय? निर्धार. आता पुढे बघू बंड माजले नव्हते या शब्दाचा अर्थ काय. बंड माजले नव्हते म्हणजे त्या काळात प्रसार झाला नव्हता. पुढे बघू चौघडी, चौघडी म्हणजे काय? तर चार घड्या असलेले कापड, किंवा आपण असं म्हणू शकतो की बस जे कापड चारही बाजूंना सारखंच असतं त्याला म्हणतात चौघडी, असं असलेलं कापड. पुढचा शब्द होता ध्येय. आता ध्येय म्हणजे काय? तर लक्ष, किंवा आपल्याला जीवनामध्ये जे काही साध्य करायचं आहे की नाही, साध्य म्हणजेच ध्येय. पुढे शब्द आला होता पर्ह्या. आठवत आहे का? पिसईचा पर्ह्या, सोंडेघरचा पर्ह्या, हो की नाही? तर पर्ह्या म्हणजे काय? तर पर्ह्या म्हणजे ओढा, पर्ह्या म्हणजे ओढा, किंवा आपण त्याला नाला असं देखील म्हणू शकतो. पुढे शब्द आला होता बघा उतार. उतार किंवा या शब्दाचा अर्थ होतो उतरण. आता उतरण म्हणजे काय? तर बघा, तुम्हाला आठवत असेल श्यामचे जे घर मालक होते ते काय म्हणत होते की सोंडेघरच्या पर्ह्याला उतार नसेल, म्हणजे जो पूर आलेला आहे तो अजून उतरलेला नसेल. तर उतार म्हणजे उतरणे किंवा कमी होणे, असा त्याचा अर्थ आहे. पुढे बघा श्रम. श्रम म्हणजे काय? तर कष्ट, मेहनत, असा या शब्दाचा अर्थ होतो. पुढचा शब्द आहे उत्सुक. आता उत्सुक म्हणजे काय? श्याम कशासाठी उत्सुक झाला होता? की आपल्या आईला कोट दाखवण्यासाठी तो उत्सुक झाला होता. आता उत्सुक होणे म्हणजे काय? तर एखादी गोष्ट दाखवण्यासाठी आतुर होणे. उत्सुक होणे म्हणजे आतुर होणे. आता पुढे बघू पुढचा शब्द आहे गर्जत. गर्जत म्हणजे काय? तर गर्जना करीत, किंवा मोठा आवाज करणे म्हणजे गर्जणे. पुढे बघा गारठा. गारठा या शब्दाचा अर्थ काय होतो? थंडावा, किंवा आपण त्याला थंडी असं देखील म्हणू शकतो. आता निखारे. निखारे या शब्दाचा अर्थ काय? तर पेटलेले जे कोळसे असतात त्याला म्हणतात निखारे. पुढचा शब्द आहे कडक पाणी. कडक पाणी म्हणजे काय? तर खूप गरम पाणी. कशासाठी घेतो आपण? आंघोळीसाठी. तर श्यामची आई त्याच्यासाठी कसं पाणी ठेवते? कडक पाणी ठेवते, म्हणजे गरम पाणी ठेवते. पुढे बघू आता गाठोडे. गाठोडे म्हणजे काय? तर बोचके. गाठोडे या शब्दाचा अर्थ काय होतो? बोचके. आता पुढे बघू फलद्रूप. फलद्रूप होणे म्हणजे काय? एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करणे, असं आपण त्याला म्हणू शकतो, किंवा फ्रुटफुल
या ठिकाणी फलद्रूप या शब्दाचा अर्थ आहे फळाला आलेलं किंवा या ठिकाणी फ्रूटफुल यशस्वी होणे असं पण आपण म्हणू शकतो. पुढे बघू कोरडे. कोरडे या शब्दाचा अर्थ काय तर सुकलेले किंवा ड्राय. कातर स्वर. आता कातर स्वर म्हणजे काय आर्त किंवा थरथरणारा आवाज. बघा श्यामची आई श्यामला कातर स्वरामध्ये विचारते हो की नाही तर कातर स्वरामध्ये म्हणजे थरथरणाऱ्या आवाजात विचारते ज्या आवाजामध्ये भीती दटलेली असते की नाही त्याला म्हणतात आर्त स्वर किंवा थरथरणारा आवाज की ज्या आवाजात भीतीचा समावेश असतो. पुढे बघू दवडणे या शब्दाचा अर्थ काय तर दवडणे म्हणजे वाया घालवणे. हं पुढे आता उधार. आपण कुणापासून पैसे उधार घेतो की नाही तर तो शब्द आहे हा. त्याचा अर्थ काय होतो पैसे नंतर देण्याच्या अटीवर एखादी वस्तू घेणे त्याला म्हणतात उधार घेणे. बघा आपल्यापाशी कधी पैसे नसतात तेव्हा आपण काय म्हणतो मी तुला नंतर पैसे देतो मला तू तोपर्यंत ही वस्तू दे त्याला म्हणतात उधारीवर घेणे. पुढे बघा हकीकत. हकीकत म्हणजे काय क संपूर्ण घडलेली एखादी गोष्ट किंवा कहाणी सांगणे त्याला म्हणतात हकीकत सांगणे. पुढे शब्द होता बघा दृष्टी. दृष्टी म्हणजे नजर. बघा एखादी खूप चांगली गोष्ट असली की नाही आपण म्हणतो अरे बापरे तिला नजर लागू शकते त्या गोष्टीला हो की नाही तर दृष्टी म्हणजे नजर लागणे. स्मृती. स्मृती या शब्दाचा अर्थ काय होतो स्मृती म्हणजे आठवण किंवा आठवणी. अशा प्रकारे आपल्याला या शब्दांचा अर्थ पाहता येतो. आता पुढे बघू या ठिकाणी काही अजून काही महत्त्वाचे शब्द आलेले आहेत. बघा ह्या संकल्पना म्हणू शकतो आपण ज्या की तुम्हाला कळणं आवश्यक आहे. बघा दापोली हा शब्द आलेला आहे तर दापोली म्हणजे काय कोकणातलं एक हे तालुक्याचं गाव आहे दापोली. पुढे शब्द आला होता गंधवती पृथ्वी. आता गंधवती पृथ्वी म्हणजे काय की पाऊस जमिनीवर पडल्यावर मातीचा जो वास येतो त्याला गंधवती पृथ्वी असं म्हणतात किंवा आपण बघितलं होतं त्याला मृदगंध असं देखील नाव आहे मृदगंध. आता पुढे बघू धोतर. एक शब्द आहे धोतर की जुनी माणसं नेसायचे. बघा आज नवे माणसं कसे आजकालचे पॅन्ट घालतात तसे जुने माणसं धोतर घालायचे. तर धोतर म्हणजे काय एक सुती वस्त्र. त्याच्या पुढचा शब्द आहे मफलर. बघा मफलर म्हणजे काय तर गळ्याभोवती गुंडाळण्याचे एक वस्त्र. बघा हिवाळ्यामध्ये शक्यतोवर माणसं मफलर गुंडाळायचे पूर्वीच्या काळी तर मफलर म्हणजे गळ्याभोवती गुंडाळण्याचं वस्त्र. पुढं शब्द आहे गाभाड्या. आता गाभाड्या म्हणजे काय तर गाभाड्या म्हणजे ठिगळ. म्हणजे आपलं समजा एखाद जुन्या काळामध्ये कपडे फाटले की त्या ठिकाणी दुसरा एखादा कपडा असा जोडायचे याला म्हणतात ठिगळ. तर या ठिकाणी गाभाड्या हा शब्द त्याच्यासाठी आलेला आहे. पुढे कोर्ट कचेरी. आता कोर्ट कचेरी तुम्हाला माहीतच आहे की न्यायालयीन कामकाज ज्या ठिकाणी चालतं त्याला म्हणतात कोर्ट कचेरी. आता बघा एक आणा. एक आणा म्हणजे काय हे त्या काळातलं एक चलन होतं. त्या काळातलं काय होतं हे चलन. जसं आजचं चलन रुपया आहे की नाही तसं ही त्या काळातली एक छोटीशी करन्सी होती की ज्या करन्सीपासून आजचा रुपया तयार झाला. आपल्या एका रुपयामध्ये 16 आणे असतात. एका रुपयामध्ये किती आणे असतात 16. जसं एका डॉलरमध्ये किती रुपये असतात जवळपास 70 रुपये असतात कधी 75 रुपये असतात तसं एका रुपयामध्ये 16 आणे असतात. तर पूर्वीचे पैशाचे हे एक चलन आहे किंवा ही एक करन्सी आहे. बघा ज्येष्ठ शब्द आला होता तर ज्येष्ठ म्हणजे काय तर तिसरा मराठी महिना. ज्येष्ठ म्हणजे काय आहे हा एक मराठी महिना आहे आणि त्याचा क्रम कितवा आहे तिसरा क्रमाचा हा महिना आहे. पुढे बघू गणेश चतुर्थी. बघा गणेश चतुर्थी म्हणजे काय आपला गणेश उत्सव असतो की नाही त्याला म्हणतात गणेश चतुर्थी. आता भाद्रपदातील चतुर्थीला जी चौथ्या दिवशी येते ज्या दिवशी गणेश उत्सवाची सुरुवात होते त्याला म्हणतात गणेश चतुर्थी. आता पुढे बघू गौरी गणपती. आता बघा गणेश चतुर्थी झाली की लगेच कुठला सण येतो गौरी गणपती. गौरी ही गणपतीची आई आहे असं म्हटलं जातं. गौरी ही कोण आहे गणपतीची आई आणि पार्वती आणि गणेशाची जोडी एकत्र या सणाला
बसवतात म्हणून त्याला म्हणतात गौरी गणपती। आता पुढे बघू, बघा वार हा एक शब्द आलेला आहे, वार। तर वार म्हणजे काय? तर कापड इत्यादी मोजण्याचे पूर्वीचे हे एक परिमाण आहे, किंवा त्याला आपण एक युनिट पण म्हणू शकतो, किंवा शुद्ध मराठीत आपण त्याला एकक असं देखील म्हणू शकतो। तर आज आपण कापड कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये। पण जुन्या काळामध्ये कापड जे आहे ते वार ह्या एककात मोजायचे। पुढे बघू अस्तर। आता अस्तर म्हणजे काय? तर आतून लावलेले कापड, आपला जो कोट असतो की नाही जर्किंग, तर त्याच्या आतून जे लावलेलं असतं त्याला म्हणतात अस्तर। आता पुढचा शब्द बघू, पसई व सोंडेघर। बघा ही गावाची नावं आहेत, पसई आणि सोंडेघर ही काय आहेत? गावाची नावं जी दापोली तालुक्यात गावं आहेत, ठीक आहे। तर बघा या ठिकाणी पिसई आणि सोंडेघर ही गावाची नावं आहेत, आणि ही दोनही गावं कोणत्या तालुक्यात आहेत? तर दापोली ह्या तालुक्यातली ही गावं आहेत। आता पुढे बघू नानेटी। नानेटी म्हणजे काय? हा एक सापाचा प्रकार आहे की जो साप उड्या मारत चालतो, त्या सापाला म्हणतात नानेटी। आता पुढे बघू पंचमहाभूते। आता पंचमहाभूते म्हणजे काय? तर बघा याची दोनही नावं या ठिकाणी दिलेली आहेत, एक जे नाव आहे ते संस्कृत भाषेतलं आहे आणि दुसरं जे आहे मराठीतलं। तर आप म्हणजे काय? पाणी। तेज म्हणजे काय? तर अग्नी। वायू म्हणजे वारा। आकाशला मराठी आणि संस्कृतमध्ये आकाशच म्हणतात, किंवा पृथ्वीला पण पृथ्वीच म्हणतात। तर ही पंचमहाभूते आहेत। कोणकोणती पंचमहाभूते आहेत? तर पाणी, अग्नी, वारा, आकाश आणि पृथ्वी, ह्या पाचही जणांना एकत्रितपणे पंचमहाभूते असं म्हणतात। आणि असं म्हटलं जातं की आपलं जे शरीर आहे ते या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे। आता पुढे बघू तर संध्या। आता संध्या म्हणजे काय? की आंघोळीनंतर सोवळे नेसून केलेली आराधना। तर आपलं जसं धोतर असतं की नाही, त्याच प्रकारचं सोवळं हे एक वस्त्र आहे जे नेसतात। कधी नेसतात? तर संध्या करण्याच्या आधी। आता पुढे बघू काप। आता काप म्हणजे काय? तर कोकणातील एका वाडीचे ते नाव आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला या शब्दांचे अर्थ पाहता येतात। आता पुढे बघणार आहोत आपण या पाठामध्ये काही वाक्यप्रचार आले होते, तर आता आपण पाहूया ह्या वाक्यप्रचारांचे अर्थ। बघू आता, बघा निश्चय करणे या शब्दाचा अर्थ होतो निर्धार करणे। निश्चय करणे म्हणजे काय? निर्धार करणे। त्याच्या पुढचा शब्द वाक्यप्रचार आहे बघा हट्ट धरणे। हट्ट धरणे म्हणजे काय? की एकाच गोष्टीचा आग्रह धरणे, त्याला आपण म्हणतो हट्ट धरणे। पुढचा वाक्यप्रचार आहे बघा रोजगारी होणे। आता श्यामची आई म्हणते की नाही की तुझे अण्णा दादा जेव्हा रोजगारी होतील तेव्हा तुला चांगले कपडे शिवतील। तर रोजगारी होणे म्हणजे काय? की कामाधंद्याला लागणे। पुढचा वाक्यप्रचार आहे डोळे अश्रूंनी न्हाणे। आता डोळे अश्रूंनी न्हाणे म्हणजे काय? तर डोळ्यातून अश्रू ओघळणे। कधी ओघळतात डोळ्यातून अश्रू? की जेव्हा श्याम आपल्या भावासाठी कोट तयार करून आपल्या हातामध्ये घेतो तेव्हा श्यामच्या डोळ्यामध्ये काय येतात? अश्रू येतात। तर याला म्हणतात डोळ्यातून अश्रू ओघळणे। या ठिकाणी श्यामच्या डोळ्यातून कोणते अश्रू येतात? ऑफ हॅपीनेस म्हणजेच आनंद अश्रू त्याच्या डोळ्यातून येतात। तर पुढे बघा पुढचा वाक्यप्रचार आहे हृदयामध्ये प्रेमपूर येणे। आता हृदयामध्ये प्रेमपूर येणे म्हणजे काय? की हृदय प्रेमाने ओथंबणे। हृदय प्रेमाने ओथंबणे म्हणजे आपल्या मनामध्ये प्रेम दाटून येतं, त्याला म्हणतात हृदयात प्रेमपूर आला। आता पुढे बघू भीक घालणे। भीक घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो दखल घेणे। श्याम काय म्हणतो? की जरी नदी नाल्यांना पूर आला असला तरी मी त्याला भीक घालणार नव्हतो, म्हणजे मी त्या गोष्टीकडे लक्ष देणार नव्हतो। तर पूर आला असला तरी मी गावाकडे जाणार म्हणजे जाणारच असं तो म्हणतो। आता पुढे बघू दंग होणे। दंग बघा तर या ठिकाणी पुढचा वाक्यप्रचार आहे दंग होणे। आता दंग होणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये मग्न होऊन जाणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून जाणे त्याला म्हणतात दंग होणे। पुढे बघू दुथडी भरून वाहणे। पुढचा वाक्यप्रचार आहे
दुथडी भरून वाहणे म्हणजे काय, दोन्ही काठावरून पूर्ण पाणी भरून वाहणे, किंवा जे नदीचे किंवा नाल्याचे जे दोनही काठ असतात तर ते पूर्ण भरून जर नदी वाहत असेल तर त्याला आपण म्हणतो दुथडी भरून वाहत आहे, म्हणजे काठांवरून पूर्ण भरून पाणी वाहणे. पुढे बघू, धावपळ करणे. आता धावपळ करणे म्हणजे काय, तर घाई गडबडीने एखादे काम करणे, त्याला म्हणतात धावपळ करणे. पुढचा वाक्यप्रचार आहे गहीवर येणे. आता गहीवर येणे म्हणजे काय, तर भावनेने मन भरून येणे, किंवा आपलं मन कधीकधी गहीवरून येतं म्हणजे मन भरून येतं, तर त्याला म्हणतात भावनेने मन भरून येणे. आता पुढे बघू, दृष्टी पडणे. आता दृष्टी पडणे म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीकडे आपलं लक्ष जाणे, त्याला म्हणतात दृष्टी पडणे. पुढे बघू, तर